राज्य व देशात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या झपाट्याने वाढती आहे। कुटुंबियांची गुजराण करण्यासाठी तरुण हाताला पडेल ते काम करून पाहत आहेत। अशातच रायगड सुरक्षा रक्षक नोकरी मिळवण्यासाठी कमालीचा संघर्ष करतात। रायगड सुरक्षा रक्षक मंडळातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या युवकांना नोकरी न मिळाल्याने त्यांनी मनसेचे रुपेश पाटील यांच्याकडे धाव घेतलेली आहे। नमस्कार, मी रुपेश पाटील, पेन रायगड। आज तुम्ही पाहू शकता की माझ्याकडे तब्बल 15 तालुक्यावरून युवक आलेले आहेत। सदर त्यांचा विषय आहे रायगड सुरक्षा रक्षक भरतीबाबत। तर तुम्ही बघू शकता की सर्व विद्यार्थी आहेत 15 तालुक्यामधले, यांना एक भरती निघाली रायगड सुरक्षा रक्षक म्हणून। त्याच्यामध्ये सर्व भरती प्रक्रियेमध्ये पास होऊन सुद्धा त्यांना आत्तापर्यंत कुठेही नियुक्ती देण्यात आलेली नाही आहेत। तर याच्यासाठी हे सगळे माझ्याकडे न्याय मागायला आले आहेत। तरी पण मी ह्या विषयावर गांभीर्याने लक्ष देऊन सन्माननीय आमचे रायगड जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सर्व विद्यार्थ्यांना राजसाहेबांच्या दरबारात नेऊन न्याय देण्याची गवाही देतो। नमस्कार, माझं नाव रुशाल पाटील। आम्ही सर्व रायगडवासी आहोत आणि आम्हाला न्याय मागासाठी आम्ही पेनचे रुपेश दादा पाटील आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे आलो आहोत। विषय असा आहे की आम्हाला बोर्डाकडून बी फॉर्म वगैरे अपलोड झाला आहे आणि आमचं सर्व सिलेक्शन वगैरे झालेलं आहे। सिलेक्शन होऊनसुद्धा आम्हाला अजून नोकरीवर हजर केला नाही आणि आम्हाला ड्युटी देण्याचा मॅसेज वगैरे सर्व आलेले आहेत, पण तिकडे गेल्यानंतर आमची दखल कोण घेत नाही आणि आम्हाला उडवडीचे उत्तर देतात। ऑफिसमध्ये विचारलं तर सांगतात की एप्रिलमध्ये करू, मार्चमध्ये करू, असं 2019 पासून आज 2021 झाला, अजूनपर्यंत आमच्यावर अन्याय होतो असेल